कोरोनाच्या महामारीमध्ये महाराष्ट्रामध्ये झालेला कोरोना रुग्णांचा स्फोट, दिवसेंदिवस वाढणारी कोरोना रुग्णांची संख्या, वाढणारे मृतांचे आकडे आणि त्यात ठाकरे सरकारला आलेलं अपयश, यामुळे घेरल्या गेलेल्या उद्धव ठाकरे सरकार पुन्हा एकदा चर्चेत आलंय. बॉलिवूडचा सुपरस्टार अभिनेता सुशांतसिंग राजपूत याच्या हत्या प्रकरणामध्ये महाराष्ट्रातील दोन बड्या नेत्यांचं नावही समोर येत आहे. त्याचबरोबर यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आणि महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा देखील सहभाग असल्याची चर्चा सोशल मीडिया आणि वृत्तवाहिन्यांवरती जोरदार सुरू आहे. त्यातच महाआघाडी सरकारमध्ये सामील असलेल्या काँग्रेससारख्या एका मोठ्या पक्षाला सरकारमध्ये गृहीतच धरलं जात नसल्याची टीका महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासून होतीये. त्यातच आता काँग्रेस विरुद्ध शिवसेना आणि राष्ट्रवादी असा पोस्टर वॉर देखील पाहायला मिळतोय. त्यातच काँग्रेसचे आमदार उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारवरती जोरदार नाराज असल्याची चर्चा आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळणार अशी चर्चा महाराष्ट्रात सुरू आहे. महाविकास आघाडीचं हे तीन चाकी सरकार आम्हाला पाडण्याची गरज नाही, हे सरकार स्वतःच्या आंतरकलहानं पडेल, असं वक्तव्य काही दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रसिद्धी माध्यमांसमोर दिलं होतं. महाविकास आघाडीमध्ये बिलकुलच महत्त्व मिळत नसल्यामुळं काँग्रेसचे नाराज झालेले आमदार हे पक्षावरती दबाव टाकत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतीय. त्यामुळं महाविकास आघाडी सरकारमधून काँग्रेस कोणत्याही क्षणी आपला सहभाग काढून घेऊ शकते, त्यामुळं महाविकास आघाडी सरकार पडणार असल्याची चर्चा महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात जोरदार सुरू आहे. अशात जर हे सरकार पडलं तर भाजपकडे 105 आमदारांचं संख्याबळ आणि काही अपक्ष आमदार भाजपसोबत असल्यामुळं महाराष्ट्रामध्ये भाजप कोणासोबत जाणार ही चर्चा पुन्हा एकदा रंगू लागली आहे. भाजपचा नैसर्गिक शत्रू असलेला काँग्रेस भाजपसोबत येणार नाही हे निश्चित, तर शिवसेना भाजपच्या पाठीत खंजीर खुपसून भाजप नेत्यांची धारणा असल्यामुळं भाजपमध्ये शिवसेनेविषयी तीव्र नाराजी आहे. उद्धव ठाकरे सरकारच्या आतील अपयश पाहता आणि सुशांतसिंग राजपूत हत्या प्रकरणामध्ये आदित्य ठाकरे यांचं येत असलेलं नाव पाहता भाजप शिवसेनेसोबत जाईल याची शक्यता कमी वाटते. मग पुन्हा एकदा भाजप राष्ट्रवादीसोबत जाणार का असा सवाल या निमित्तानं उपस्थित होतो. मात्र जर भाजप राष्ट्रवादीसोबत गेली नाही तर मात्र महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा मध्यावधी निवडणुका लागण्याची दाट शक्यता राजकीय विश्लेषक वर्तवत आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये होणारी उलथापालथ ही आपल्या आगामी काळातही दिसेल. ब्युरो रिपोर्ट, टीचा जागर न्यूज.